Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सुनीत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून. सुनीत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून आणि आजीदादा फेडतील बारामतीकरांची ऋण. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राजेश्री शाहू महाराज या महामानवांना वंदन करून आज या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, एकनाथरावजी शिंदे थोड्याच वेळामध्ये येणार आहेत, आपले प्रफुल्ल पटेल साहेब, चंद्रकांतदादा पाटील, नीलमताई गोरे, हर्षवर्धन पाटील, खासदार मेघाताई कुलकर्णी, दत्तामामा भरणे, भीमराव तापकीर, आणि बाकीचे अनेक मान्यवर मंचकावर उपस्थित आहेत. मी एवढंच सांगतो की अजितदादा पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, अजितदादा पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहे सुप्रिया सुळे. अजितदादा आता राहिले नाहीत खुळे. अजितदादा आता राहिले नाहीत खुळे. त्यामुळे हरणार आहेत सुप्रिया सुळे. कुणी किती केला कल्ला, कुणी किती केला कल्ला, तरी सुनीत्रा पवार जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला. अजितदादांनी गाठला आहे विकासाचा पल्ला. अजितदादांनी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला आहे पल्ला. म्हणूनच मी पवार साहेबांना देतो मोदीसोबत येण्याचा सल्ला. तर आजची जी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये, महायुती अत्यंत मजबूत झालेली आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतो आहोत. देशाचा विकास, गावागावाचा विकास, प्रत्येक व्यक्तीचा विकास, ती व्यक्ती कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, ही विकासाची गाडी भरधावपणे पुढे चाललेली असताना मोदींच्या गाडीला अडवण्यासाठी हे इंडी आघाडीवाले सगळे एकत्र आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की इंडी आघाडी विकासाला रोखण्यासाठी नरेंद्र मोदीजींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मोदीजींना थांबवणं एऱ्या गबाळ्याचं काम नाही. मोदीजींच्या सोबत महाशक्ती आहे. महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत. एकनाथ शिंदे साहेब आमच्यासोबत आलेले आहेत. अजितदादा पवार आमच्यासोबत आलेले आहेत. अशोक चव्हाण साहेब आमच्यासोबत आलेले आहेत. प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्यासोबत आमच्यासोबत आलेले आहेत. पूर्वी हे सगळे त्यांच्यासोबत होते, आता ते सगळे आमच्यासोबत आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची ताकद वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती जी आहे ती महायुती मजबूत आहे. महाराष्ट्रामध्ये आपली ताकद अत्यंत मजबूत आहे. आणि या ठिकाणी बोललं जात आहे की सुनीत्रा पवार यांच्याकडे फारच आहे चांगले गुण.
सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ती बाहेरची आहे सून। सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून, सुनेत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून, आणि अजितदादा फेडतील बारामतीकरांची ऋण। आणि या सुप्रियाताईंच्या बद्दल आम्हाला आदर आहे, त्यांनी चांगली भाषण लोकसभेमध्ये केलेली आहे, आता सुनेत्रा पवार यांना चांगली भाषण करू द्या, त्यांना संसदेमध्ये जाऊ द्या। एक जर अजितदादांनी सर्वात अगोदर निर्णय घेतला की सुनेत्राजींना उभं करायचं, त्यावेळेला पवार साहेबांनी सुप्रियाला उभं नाही करायला पाहिजे होतं, आणि ही सून बाहेरची कशी काय होऊ शकते? सुप्रिया सुळे बाहेरचे आहेत, त्यांचं लग्न झाल्यानंतर ते सुळे कुटुंबामध्ये गेलेले आहेत, आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबामध्ये आलेले आहेत, त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही। त्यामुळं त्या आपल्यात सून आहेत। ज्यावेळेला सोनिया गांधीजी या बाहेरच्या होत्या, त्यावेळेला पवार साहेबांनी त्या बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केलेले होते, ज्या पवार साहेबांना काँग्रेस पक्षाने काढून टाकलं। एवढा मोठा नेता असताना महाराष्ट्रामध्ये 98 मध्ये जवळजवळ 37-38 जागा निवडून आणणारा तो नेता होता, त्या नेत्याला पक्षातून काढून टाकलं। ज्या काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला, त्या काँग्रेस पक्षासोबत जाण्याची आवश्यकता नव्हती, विकासासाठी पवार साहेबांनी मोदींच्या सोबत येणं अत्यंत आवश्यक होतं, परंतु पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही। पवार साहेब जर इकडे आले असते तर अजितदादा आलेच असते, सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसती। पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांनी निर्णय घेणं अत्यंत आवश्यक होतं, पण तो घेतला नाही। मी तिकडे होतो, मी आता यांच्यासोबत आहे, आणि एनडीएमध्ये अटल बिहारी वाजपेयी असताना जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, असे अनेक नेते जे होते, डीएमके असेल, असे अनेक नेते हे एनडीएमध्ये होते। त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र येण्याची आवश्यकता असतानाही पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही, आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासासाठी, बारामतीच्या विकासासाठी अजितदादांना हा निर्णय घ्यावा लागला, आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस झाली। घड्याळ त्यांचं गेलं, घड्याळ त्यांचं गेलं, गावागावातली म्हणत आहे म्हातारी, गावागावातली म्हणत आहे म्हातारी, पवार साहेब का घड्याळ सोडून वाजवताय तुतारी? घड्याळ तुमच्यासोबत असायला पाहिजे होतं, एवढे वर्ष घड्याळ आपण वापरलं, प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ असतं, पण ते घड्याळ अजितदादांकडे आता आलेलं आहे, कारण त्यांच्याबरोबर 42 आमदार निवडून त्यांच्यासोबत 42 आमदार आलेले आहेत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आलेले आहेत, इकडे उद्धव ठाकरे हे त्यांच्यामध्ये जळफळाट झालेला आहे, रोज अशा पद्धतीचे आरोप करतायत, रोज नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं काम करतायत, जेवढ्या जास्त शिव्या द्याल तेवढी आमची मतं वाढणार आहे, किती तुम्ही शिव्या द्या, पण आम्ही करणार आहोत 400 पार, आम्ही करणार आहोत 400 पार, आणि होणार आहे इंडी आघाडीची हार। त्यामुळं आम्हाला 400 जागा जिंकायची अजिबात अडचण नाही। मागच्या वेळेला एनडीएच्या 351 जागा होत्या, बीजेपीच्या 303 जागा होत्या, यावेळेला बीजेपीच्या 370 जागा येणार अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे, आणि एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून येणार, आणि सगळे एक्झिट पोल आहेत, सगळे रिझल्ट आहेत,